आजा आजा जिंद शामी आने के तले आजा जरी वाले नीले आजमाने के तले सच्ची मैंने जान गवाई है नच नच कोयलों पे रात बिताई है अखियों की नींद मैंने फूकों से उड़ा दी गिन गिन तारे मैंने उंगली जलाई है गुड मॉर्निंग मी अमृता गुड मॉर्निंग मी प्रियंका आणि मी आहे आज एका सिनेमा हॉल मध्ये आपण गप्पा मारणार आहोत ऑस्कर संबंधित एका स्पेशल गेस्ट सोबत लागले ते ऑस्कर पुरस्कारांकडे स्लमडॉग मिलेनियर या सिनेमाला यामध्ये अनेक क्रमांकन मिळालेत त्यातही उत्सुकता आहे ती भारतीय संगीतकार ए आर रहमानला ऑस्कर मिळतो का याची स्लमडॉगला किती ऑस्कर्स मिळणार याबद्दल सगळ्यांना उत्सुकता आहे पण डॅनी बॉयल दिग्दर्शित या सिनेमाला कोणत्या हॉलिवूड सिनेमांची सगळ्यात जास्त स्पर्धा आहे आणि त्यांचे विषय काय आहेत यावर एक नजर टाकूयात स्लमडॉग मिलियनेअरला तगडी स्पर्धा आहे ती द क्युरियस केस ऑफ बेंजामिन बटनची या सिनेमाला तब्बल 13 नॉमिनेशन्स आहेत पहिल्या महायुद्धाच्या काळात बेंजामिन बटनचा जन्म होतो पण जन्मतःच तो वयोवृद्ध असतो बेंजामिन बटन हाउ ओल्ड आर यू 7 बट आई लुक अ लॉट ओल्डर गॉड ब्लेस यू बट मेबी नॉट जसजसं त्याचं वय वाढतं तसं त्याच्या लक्षात येतं की त्याचे विचार तर प्रगल्भ होत आहेत पण शरीरानं तो तरुण होत चाललाय आसपासच्या जगासाठी ही एक वेगळीच आणि अगदी क्युरियस केस असते बेंजामिन बटनची ही अफलातून भूमिका साकारली आहे ब्रॅड पिटनं त्यालाही ऍक्टिंग साठी नॉमिनेशन आहेच यानंतर आहे मिल्क गस वॅन सँट दिग्दर्शित या सिनेमाला 8 नॉमिनेशन्स मिळाली आहेत You'll be the first openly gay man elected to major office. मिल्कची कथा आहे 1970 सालातली जेव्हा गे चळवळ अमेरिकेत नुकतीच जोर धरू लागली होती याच वातावरणात कॅलिफोर्नियामध्ये गे अधिकारी पहिल्यांदाच निवडून येतो पण आपल्या समलिंगी संबंधांबद्दल जाहीर चर्चा केल्यामुळे त्याची हत्या केली जाते या गे अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे शॉन पेन फ्रॉस्ट निक्सन या सिनेमाला मिळाली आहेत 5 ऑस्कर नॉमिनेशन अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन हे आपली कारकीर्द सावरण्यासाठी मीडियाचा आसरा घेतात डेव्हिड फ्रॉस्टच्या टॉक शो मधील त्यांचे हे इंटरव्ह्यू खूप गाजतात Are you really saying the president could do something illegal? I'm saying Frank Langella यांनी साकारलेल्या रिचर्ड निक्सन यांच्या भूमिकेलाही ऑस्कर नॉमिनेशन मिळाले I'm sorry. When I was young, I had an affair. What if you discovered? I've never told anyone. That the person you love. याशिवाय सर्वोत्कृष्ट सिनेमासाठी आणखी एक दावेदार आहे तो म्हणजे द रीडर. Picking women out and saying you and you and you have to be killed. No. सर्वोत्कृष्ट सिनेमाशिवाय द रीडरला 4 कॅटेगरीज मध्ये नॉमिनेशन्स आहेत. द रीडर या सिनेमाचा काळ आहे 1950 चा आणि ही गोष्ट घडते जर्मनी मध्ये. All hang around with vines. 15 वर्ष वयाचा मायकल बर्न आणि तिशीतली हॅना यांची ही लव्ह स्टोरी पण अनेक वर्षांनंतर हॅना बद्दलचं सिक्रेट जेव्हा मायकलला समजतं तेव्हा त्याचं जीवनच बदलून जातं हॅनाच्या भूमिकेतल्या केट विन्सलेटलाही नॉमिनेशन आहेच आता या तगड्या दावेदारांसमोर स्लमडॉग मिलियनेअरचा कसा निभाव लागतो याबद्दल सगळेच क्युरियस आहेत ब्युरो रिपोर्ट आयबीएन लोकमत
आम्ही उत्सुक आहोत की स्लमडॉगचं काय होणार आहे नक्की, आणि याच्याच बद्दल आज आपण बोलणार आहोत. आज आपण ऑस्कर्स बद्दल बोलणार आहोत. माझ्याबरोबर आहेत ससून समीक्षक मतकरी, गणेश मतकरी आहेत. अमृता बरोबर, प्रियांका तुझ्यासोबत जसा एक स्पेशल गेस्ट आहे तसंच माझ्यासोबतही एक स्पेशल गेस्ट आहे. आपण ऑस्कर्स बाबत चर्चा करतोय आणि माझ्यासोबत एक अशी व्यक्ती आहे की जिची फिल्म ऑस्कर्स साठी गेली होती. माझ्यासोबत आहेत अरुण नलावडे. आयबीएन लोकमत मध्ये स्वागत. एवढं सगळं चर्चा चालली आहे ऑस्कर्स ची, स्लमडॉग मिलेनियरची. तुम्ही पिक्चर पाहिलात का? हो, स्लमडॉग पाहिला मी 3-4 दिवसांपूर्वी आणि मला आवडलंय. पण आत्ताच बघितल्याप्रमाणे मला नक्की असं वाटतं की स्लमडॉगला आजूबाजूच्या चित्रपटांशी तगडी स्पर्धा करावी लागणार आहे. आणि मला त्या सगळ्या याच्यामध्ये मला असं वाटतं क्युरियस केस ऑफ बेंजामिन बटन यावर्षी ऑस्कर मिळेल. पण ए आर रहमानकडे सगळ्यांचं लक्ष आहे. ए आर रहमानला नामांकन आहे, रसेल पोकुट्टीला नामांकन आहे. इंडियन म्हणून आता उत्सुकता किती ताणली गेली आहे तुमची, कारण तुम्हाला हा सगळा अनुभव आहे. ताणली गेलीच आहे. पण आणि एक नक्की ए आर रहमाननी दिलेलं बॅकग्राऊंड अप्रतिम आहे स्लमडॉगचं. म्हणजे मी अगदी सिनेमा बघून बाहेर आल्यावर मला पहिलं डोक्यात रिंगाळत राहिलं ते त्याचं पार्श्वसंगीत, असं मी म्हणेन की त्याबद्दल त्याचा 100% विचार होईल असं वाटतंय स्लमडॉग. बरोबर, कारण आतापर्यंत बहुतेकांनी आपल्या सगळ्या ज्या कॉलर ट्यून्स आहेत त्या जयहोला बदललेल्या आहेत. सगळ्यांच्या तोंडी हे गाणं आहे. पण जेव्हा एखादा चित्रपट भारतातर्फे, म्हणजे आता स्लमडॉगची एंट्री वेगळी आहे, पण भारतातर्फे एखाद्या चित्रपटाचं नॉमिनेशन केलं जातं, कशी असते ही निवड? निवड तशी खूप गुंतागुंतीची आहे. म्हणजे आपल्यासाठी ती खूप गुंतागुंतीची आहे आणि त्याच्यामध्ये सिनेमा बघण्यासाठी, म्हणजे मार्केटिंग आपण ज्याला म्हणतो, ते करण्यासाठी लोक मला असं वाटतं 5-5-6-6 महिने आधी जाऊन बसतात. श्वासच्या वेळेला आम्ही फक्त 1-1.5 महिना आधी पोहोचू शकलो होतो, कारण तिथे जाण्यामध्ये अनंत अडचणी होत्या, मुख्यतः आर्थिक अडचण होती. आणि फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया आपल्या देशातल्या काही चित्रपटांचं पुन्हा एकदा एक स्पर्धा करते आणि त्याच्यातून निवड केली जाते आणि तो सिनेमा आपल्या ऑस्करला पाठवला जातो. तर त्यामुळे आम्ही तिथे जायचं की नाही, इतके पैसे आपल्याला मिळणार कसे, या सगळ्या विचारातच आमचा 1 महिना गेला होता आणि त्याच्यामुळे आम्हाला तिथे पोहोचायला उशीर झाला आणि सगळं आजूबाजूचं वातावरण नवीन होतं, आम्हाला काहीच माहीत नव्हतं. बरोबर, तुमचा हा नॉमिनी म्हणजे भारताकडनं श्वास जाणारे ठरल्यानंतर काय काय झालं याच्याबद्दल आपण जाणून घेऊयात. पण आपल्यासोबत प्रियांका आहे आणि प्रियांका सोबत गणेश मतकरी आहेत. प्रियांका नक्कीच. अमृता, मला इथे गणेश मतकरींना पहिला प्रश्न विचारायचा आहे की आपण सतत म्हणत असतो की ऑस्कर ऑस्कर इतकं ऑरा आहे की ऑस्कर हे नाव ऐकलं सगळ्यांच्या अगदी यु नो भुवाळ्यात आणतात वगैरे. ऑस्कर्स बद्दल काय आहे हे ऑस्कर, नक्की इतकी उत्सुकता का असते ऑस्कर? बेसिकली तू बघितलंस तर ऑस्कर हे हॉलिवूडमध्ये दिलं जाणारं कमर्शियल सिनेमाचं एक प्रातिनिधिक अवॉर्ड आहे आणि वर्ल्ड सिनेमाच्या पार्श्वभूमीवर ते एवढं महत्वाचं ठरण्याचं कारण एक महत्वाचं म्हणायला लागेल की अमेरिकन सिनेमा हा मोठ्या प्रमाणात जगभरात पोहोचलेला आहे. आपण जर अगदी हिस्ट्री पाहिली, 1929 ऑस्कर सुरू झालं, 1929-30 सुमारास साऊंड सिनेमात आला आणि साऊंडनी जेव्हा बाकीच्या देशांमधले जागतिक सिनेमामध्ये बाकीच्यांना जे भाषांमुळे जी बॅरियर्स तयार झाली ती हॉलिवूड ऑलरेडी एस्टॅब्लिश असल्यामुळे आणि इंग्लिश भाषा अधिकाधिक देशांमध्ये बोलली जात असल्यामुळे ती हॉलिवूडला तशी बॅरियर्स आली नाहीत. आणि ऑस्कर हे पारितोषिक त्यामुळे 1929 सुरू झाल्यामुळे असेल किंवा त्याचा भाषेशी रिलेटेड असल्यामुळे हे मोठ्या प्रमाणात अधिकाधिक देशांमध्ये पोहोचलं. आणि आपल्याला असंही म्हणता येईल की त्याची जी जर आपण पद्धत बघितली तर ते फॉरेन लँग्वेज साठी ऑस्कर्स त्याच्यामध्ये दिली जातात किंवा ते दिवसेंदिवस आपल्या कॅटेगरीज अपडेट करत अधिकाधिक बारकाईनी वेगवेगळ्या कुठल्या फील्डमध्ये देता येईल ऑस्कर हे बघत जातात. त्याच्यामुळे ऑस्कर हे एकंदर डिझायनिंगमुळे मास अपील त्यांचा वाढत चालला, असं मास अपील वाढत चाललाय आणि मोठ्या प्रमाणात आता फॉरेन लँग्वेज असल्यामुळे इतर देशांना सुद्धा असं वाटतं की आपण हे बघायला पाहिजे, काहीतरी याच्याशी आपला संबंध आहे. त्याच्यामुळे अधिकाधिक ऑडियन्स त्यांना मोठ्या प्रमाणात मिळत चाललेला आहे आणि त्यांचं जे प्रेझेंटेशन आहे की ते सुद्धा आता गोल्डन ग्लोब वगैरेचं जर तू प्रेझेंटेशन पाहिलं तर त्या तुलनेने ऑस्करचं हे अधिक एंटरटेनिंग असतं किंवा त्याच्यामध्ये म्हणजे परफॉर्मन्सेस असतात किंवा सेलिब्रिटीज हे अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे एकूण एक कार्यक्रम म्हणून, एक सेल्फ कंटेंट कार्यक्रम म्हणूनही त्याचं मोठ्या प्रमाणात त्याला आपण मान्यता मिळालेली आहे. सगळ्या गोष्टीबद्दल उत्सुकता असेल, म्हणजे होस्ट कोण करणार ऑस्कर्स, रेड कार्पेट वरती काय घालायचं, सँडल्स कोणी काय घातले, इतक्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दलची उत्सुकता असते. आपण हे सगळं जाणून घेणार आहोत अरुण नलावडे यांच्याकडून, स्वतः एकदा तिथे जाऊन आलात. पण एका ब्रेक नंतर पहा फक्त आयबीएन लोकमत.